आरटीओ भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. त्यासाठी देशातल्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याची माहिती गडकरींनी पुण्यामध्ये दिली. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांची गरज भासणार नाही असंही ते म्हणाले. तसंच एजंट्सना हद्दपार करण्याचा फरमान सोडणाऱ्या परिवहन आयुक्त महेश झगडे यांचं गडकरींनी कौतुक केलंय. झगडे चांगलं काम करत असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी दिलंय. आरटीओ कारभार ऑनलाईन होणार असल्यानं आता एजंट्सनी इतर व्यवसाय पाहावेत असा सल्लाही गडकरींनी दिलाय. चौकाचौकात आम्ही कॅमेरे लावणार, त्यामुळे ट्रॅफिक पोलीस याची गरज पडणार नाही. आरटीओकडनं तुम्हाला जेवढे सेट घरी बसल्या बसल्या तुम्ही इंटरनेटवर मागून तुम्हाला घरी मिळणार आहे. त्यामुळे या खात्यातला भ्रष्टाचार मुक्त बंद झाला पाहिजे, ट्रान्सपरन्सी वाढली पाहिजे आणि लोकांना यातून एक कामं त्यांचे सहज झाले पाहिजे म्हणून हे आहे. ज्यांनी हे दलालांची काम महाराष्ट्र सरकारमध्ये झगडे चांगलं काम करतात आहेत, केंद्राचं जे धोरण आहे त्याप्रमाणे करतात आहेत, या लोकांकरता एक नवीन रोजगार आहे. त्यांनी आता फिटनेस आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या स्कूल काढाव्या आणि त्या आम्ही अशा 10,000 देशात काढणार आहे आणि आरटीओच्या ऐवजी हे काम आउटसोर्स करणार आहे. आणि या स्कूलमध्ये त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि रिलेटेड स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू करावे आणि रोजगार शोधावा. त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यात बिलकुल दुमत नाही, पण भ्रष्टाचार आणि दलाली हा काही रोजगाराचा मार्ग होऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी आम्ही येणाऱ्या काळात हे 10,000 सेंटर्स उघडणार आहे तसे उघडावे आणि त्यांनी यात काम करावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.